ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उद्गव परिसरातील शेतकऱ्यांचा आदर्श क्षारपड जमीन केली पिकाऊ, शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी। उद्गव चिंचवड रोड लगत 300 ते 400 एकर क्षारपड जमीन शेतकरी एकत्र येऊन बँकेचं कर्ज काढून व स्वतःचे पैसे गुंतवून सचित्र पाइपलाइन करून शेतातील पाणी काढल्याने त्यांची शेती पिकाऊ झाली आहे। पूर्वी एकरी 20 ते 25 टन ऊस एकरी उत्पादन निघत होतं, आता त्याच शेतीमध्ये शेतकऱ्यांचे एकरी ऊसाचं उत्पादन 60 ते 70 टन गेलं आहे। ही जमीन 2011 साली शासनामार्फत सचित्र पाइपलाइन करून या पिकाखाली आणण्याची योजना हाती घेतली होती। यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 10,000 रुपये भरावे लागत होते। 2011 साली या योजनेमधून 12 ते 13 एकर जमीन सचित्र केली, तेवढी जमीन या सगळ्या भागामध्ये पिकत आहे। हे लक्षात घेऊन येथील शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आपली 20-25 एकर जमीन सचित्र केली, त्यांना आता चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू लागलं आहे। 20 ते 25 टन एकरी ऊसाचे उत्पादन निघत होतं, तेथे आज 60 ते 70 टनापर्यंत गेलं आहे। त्यामुळे सुरेश बाळू मगदूम चेअरमन व सावकर मादनाईक, पिंटू गोंधळे, गुंडू कोरे, संभाजी गोंधळे, गुंडा घाटगे, श्रेणिक मादनाईक, सर्जेराव कदम, गोटू मादनाईक, राजू कदम, बाळू माने, विद्याधर मादनाईक अशा काही शेतकऱ्यांनी आपण सुद्धा आपल्या जमिनी सचित्र पाइपलाइन करून घेऊया असा चंग बांधला। कर्ज काढून या ना त्या प्रकारे पैशाची उभारणी केली। एका एकराला 1,25,000 रुपये खर्च करून आता या सचित्र पाइपलाइनची कल्पना प्रत्येक शेतकऱ्याजवळ व्यक्त करून त्याला या कामामध्ये सहभाग करून एक मोठं काम हाती घेतलं। 80 एकर जमीन पिकाखाली आणण्याचा चंगच बांधलेला आहे। सचित्र पाइपलाइन केल्यामुळे या जमिनीतून फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन जमीन पिकाऊ होऊन या जमिनीत पूर्वी एकरी 20 ते 25 टन ऊसाच्या लावणीचं पीक घेतलं होतं, त्याच जमिनीमध्ये सचित्र केल्यानंतर 65 ते 70 टन ऊसाचं पीक घेतलं आहे। त्यामुळे येथील शेतकरी सचित्र करण्याच्या कामाला प्राधान्य देत आहेत। 6-7 वर्ष पडून असणाऱ्या जमिनीमध्ये आता पीक येणार या आशेने शेतकरी जमीन तयार करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत। तरी शासनाने या ना त्या प्रकारे शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन जमीन पिकाऊ करून देण्याचं मनात आणून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। महानकरे न्यूजसाठी उद्गाहून कॅमेरामॅन कृष्णात हेकणासह संतोष बिडवे। टोटल हे सचित्र आम्ही सर्व शेतकरी 25-30 शेतकरी म्हणून करायला लागलोय। शासनाचं अनुदान याला काही मिळालेलं नाही आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी सोसायटीला 7-12 देऊन तारण 1,00,000 रुपये सोसायटीनं मंजूर केलेला आहे प्रत्येकाला, म्हणजे एकरी 1,00,000 रुपये। आणि ह्या पद्धतीनं एकरी खर्च बघितलं तर ह्या सचित्रसाठी मेन लाईनला आम्हाला 24,000 ते 25,000 रुपये खर्च आला आहे। एकूण 4 किलोमीटर पाईपलाईन आहे, 8 इंची सुरुवातीला घातलंय, नंतर 7 इंची घातलंय, नंतर आतल्या अंतर्गत पाईपलाईन हे सचित्र करण्यासाठी पोर्ट लाईन आत लाईन सगळ्या लाईनी करण्यासाठी ह्याला नाही म्हटलं तर बी 1,00,000 रुपये खर्च आहे एकरी। ह्यासाठी ह्या सगळ्या बरंच क्षेत्र इथं असं म्हणजे पाणी जास्त असल्यामुळं शेती पिकतच नाही। 50% फरक गेल्यावेळी आम्ही 10 एकर केलं, त्याचा फायदा कारण बराच आहे। सचित्र केल्यानंतर आमचं 50 टन ऊस निघणारं 75 टन ऊस निघाला गेल्यावेळी। 10-15 जण शेतकरी असंच आम्ही केलं होतो, ते पाणी व्यवस्थित चालू आहे ते बघून आता शेतकऱ्यांना सगळ्यांना जागृत करून हे सचित्र करण्यासाठी आव्हान केलं। आणि आता नाही म्हणलं तरी 100 एकर आमच्या ह्याच्यात बसतं आहे, पण कमीत कमी इथं ह्या आपल्या उदगाव आणि चिंचवडच्या मध्ये 5-7 एकर सचित्र करणं गरजेचं आहे। कारण हे क्षार झालेलं आहे सगळं आणि मीठ फुटल्यासारखं राहणं झाल्यात, कारण पाणी दलदल आहे, जास्त पाणी आहे, विहिरी भरलेल्या आहेत पूर्ण, कारण नदीचं पाणी आल्यामुळं इथं नदी विहिरीची पाणी कोण उपसा करत नाहीत आणि ते पाणी सगळं विहिरीत पांजर लागलेलं आहे आणि खाली पाणी उतरायला तयार नाही, खाली दलदल असल्यामुळं, त्यामुळं हे सच्छिद्र करणं गरजेचं आहे। ह्यासाठी शासनानं देखील ह्याला लक्ष घालून कारखानदार असू देत, कारखानदारांना परवा आम्ही विचारलं, काही कारखाने ह्याला अनुदान देत होते, गुरुदत्त कारखान्यांना 8,000 देत होतं, ते बंद केलेलं आहे वाटतं, आणि आत्ता दत्त कारखान्याला विचारलं तर ह्याच्यासाठी काही अनुदान नाही असं सांगितले।
पर जवाहरला विचारल्यानंतर एकरी 10,000 म्हणून सांगितलं पण कंपल्सरी त्यांना ऊस घालायला पाहिजे ते कागदपत्री इस्टिमेंट त्यांना जोडावं लागणार आहे ते दिलं तर आम्ही 10,000 रुपये तुम्हाला देऊ असं आव्हान त्यांनी परवा एक शेती अधिकारी इथं बोलले. ह्या पद्धतीनं खरं म्हणजे शासनानं ह्याला 50%, 80% द्यायला पाहिजे होतं पण ते काहीही शासनानं लक्ष घातलं नाही. ह्याच्या अगोदर देखील उदगावसाठी 500-600 एकरचे सर्वे झाला, पूर्ण ह्यो सर्वे सगळा झालता, पैसे मंजूर झाले, काम चालू झालं, उद्घाटन केलं, काँग्रेस राष्ट्रवादी असताना मंजूर झालं, काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर आम्ही एक 10 एकर झालं 5-7 एकर झालं असेल त्याच्या आणि कामच बंद पडलं. त्याच्यानंतर शासनानं त्याला पैसे मिळाले नाहीत, 4-4.5 कोटी रुपये मंजूर होऊन देखील 1 रुपयाही पैसे आले नाही, ते तिथंच थांबलं. त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसेही निघाले नाहीत, ते परत कॉन्ट्रॅक्टर आलेला नाही. आणि ह्या पद्धतीनं शासनानं ह्या काँग्रेस राष्ट्रवादी हे 3 मिळून सरकार झालेलं आहे, ह्या 3 मिळून लक्ष घालून करायला पाहिजे होतं. शासनानं अजिबात शेतकऱ्यांच्याकडे लक्ष नाही, 1 रुपया देखील ह्याला सबसिडी देत नाहीत. खरं म्हणजे हे शेतकऱ्यांचे हे जर रानं पिका लागली तर शेतकऱ्यांचं गोरगरिबांची 20-20 गुंठ 10-10 गुंठ रानं आहेत, त्याच्यावर उदरनिर्वाह आहे त्याचा. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी द्यायला पाहिजे होतं पण काही दिलेलं नाही. हे घरातलं सोनं तारणं ठेवून ह्या लोकांनी ह्या शारपटसाठी लक्ष घालून करायला, आता ह्याचा फायदा काहीतरी होईल म्हणून.